आज आपण प्रकृतीच्या एका महत्त्वपूर्ण घटकांबद्दल बोलणार आहोत, झाडे आणि झुडपे याची भूमिका प्रकृतीमध्ये खूप मौल्यवान आहे। असे तर खूप झाडे आहेत, त्यांच्यापासून आपल्याला अनेक फायदे होतात, पण आपण आज अशा एका झाडांबद्दल बोलणार आहोत ज्यापासून आपल्याला आध्यात्मिक धडा पण शिकण्यास मिळतो। तर हे झाड आहे वडाचे। वडाचे झाड एक विशाल झाड आहे। हा वृक्ष सर्वसाधारणपणे 15 ते 20 मीटर उंच वाढतो। महत्त्वाचे म्हणजे या वडाला ज्या पारंब्या फुटतात त्या जमिनीपर्यंत पोचतात। या जमिनीपर्यंत पोचून त्यांना खोडाचा आकार येतो आणि मग त्या खोडाचा विस्तार होत जातो। वडाच्या झाडाची एक गंमत म्हणजे ते कधीही लावावे लागत नाही, त्याचे मूळ कुठूनही उगवू शकतात। एका जिवंत झाडाच्या अवतीभोवती त्याचे मूळ उगवतात आणि हळूहळू हे झाड त्या दुसऱ्या झाडाला पूर्णपणे असे झाकून टाकते की त्या झाडाचे काही अस्तित्व राहत नाही। या वडाच्या झाडाला उगण्यासाठी एका दुसऱ्या झाडाला त्याचे अस्तित्व सोडावे लागले। हे वडाचे झाड म्हणजे आपण, आणि ज्या झाडाने स्वतःचे अस्तित्व गमवले तो म्हणजे येशू ख्रिस्त। आपल्याला सार्वकालिक जीवनासाठी तो मरण पावला। योहानाच्या 15:5 येशूने असे सांगितले आहे की मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहा। जो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळा असल्यास तुम्हाला काही करता येत नाही। ह्या झाडाचे उदाहरण आपल्याला येशूच्या या वचनाची आठवण करून देते। एवढेच नाही तर या झाडाचे अनेक फायदे ऐकून सुद्धा तुम्हाला आश्चर्य वाटेल। या झाडाचे मुळे, पाने, फुले आणि चीक तसंच साल या सगळ्यांचा उपयोग औषध म्हणून करण्यात येतो। सर्वप्रथम या झाडापासून आपल्याला निसर्गामध्ये भरपूर प्रमाणात ऑक्सिजन भेटतो। वडाचा चीक हा दात दुखी, संधेवात तसेच तळपायांच्या भेगावर फायदेशीर ठरतो। वडाच्या सालीचा काढा हा मधुमेहावर गुणकारी ठरतो। ताप कमी होण्यासाठी वडाच्या झाडाच्या पारंब्याचा रस देतात, त्यामुळे घाम येऊन शरीरातील ताप निघून जाण्यास मदत होते। पोटात जंत झाल्यास पारंब्याचे कवळे अंकुर काढून त्याचा रस देण्यात येतो। तसंच तुम्हाला अतिसार झाल्यास तुम्ही ताकामध्ये मिश्रण करून हे घेतल्यास लवकर बरे होता। तसेच चेहरा उजळण्यासाठी तुम्हाला वडाच्या पानाचा उपयोग करून घेता येईल। वडाची 5-6 पाने घ्या आणि त्यामध्ये साधारण 10-20 ग्रॅम लाल डाळ मिक्स करून वाटून घ्या। त्यानंतर ही पेस्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावा। तर या वडाच्या झाडाचे आपल्या आरोग्याला अनेक असे फायदे आहेतच, तसेच पशु पक्ष्यांचे हे घर आहे, माणसांसाठी व प्राण्यांसाठी सावली देण्यासाठी उपयोगी आहे। असे हे वडाचे झाड आहे, विशाल आणि गुणवान।